हळू मंडळी कसे आहात सगळे जण? बार्बीक्यू नेशन, बार्बी ऍब्सोल्यूट बार्बीक्यू हे सगळ्यांना आवडतं ऍक्च्युली. आणि याच्यात आहे की नाही, म्हणजे आम्ही याच्या ट्रिक्स अँड हे देणार आहोत की तुम्ही याच्यामध्ये काय एखादं जेवण फ्रीमध्ये कसं खाऊ शकाल. ओके, ॲक्च्युली ह्याच्यामधनं पहिल्यांदा मला आवडायचं नाही जास्त खायला, कारण की याच्यात म्हणजे फेमस म्हणजे नॉनव्हेज, आता व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन. ओके, तर आता आपण बघतो वेगवेगळे आहेत आणि हे घरी पण करता येतात. मला ट्राय केलं पण माझ्याकडं चुकलं. कोणाकडे रेसिपी असेल तर नक्की लिंक कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. अशा प्रकारचं आहे ना, वेगवेगळे स्टार्टरमध्येच आमचं पोट भरून गेलं. ॲक्च्युली ह्या लोकांची स्ट्रॅटेजीच ही असते की बाबा स्टार्टर द्यायचे आणि लोकांना मेन कोर्स म्हणजे जे मेन जेवण असतं त्याच्याकडे ते जातच नाहीत. ओके, तर तुम्ही कधी पण जाल पण स्टार्टर याचे खूप सुंदर ऑप्शन्स असतात. तुम्ही बघतायचं येतं तर वेगवेगळे बार्बीक्यूज ते शेअर करताय, कारण वेगवेगळे देतात, अनलिमिटेड स्टार्टर असतं. आणि हे बफेट आहे ना, जर परवडतं ॲक्च्युली जर आपण खूप म्हणजे ग्रुपने जात असाल किंवा ऑफिसच्या मीटिंग्स वगैरे असतील तर. आता खूप जणींचं कसं होतं तर असं होतं ते बार्बीक्यूचं, त्याच्यानंतर आपण बघूयात लंचमध्ये काय आहे म्हणजे जेवणामध्ये काय काय होतं. आता मी जसं म्हणाले की तुमचं स्टार्टरमध्ये डेझर्टमध्येच पोट भरून जातं, तर लंचचं हे आपल्याला हे काही होतच नाही. लंच जास्त खाल्लं तरी पण ऑप्शन्स खूप असतात त्याच्यामध्ये, पाणीपुरी वगैरे वगैरे. तर चला बघूया चार्जेसबद्दल. चार्जेस ॲक्च्युली इथं अराउंड 700 पर हेड करतात इन्क्लुडिंग टॅक्स. पण तुम्ही जर अर्ली बर्ड ऑफरमध्ये गेलात तर तुम्हाला अजून कमी बसेल. तर मंडळी आपण बोलत होतो फ्री जेवणाबद्दल. फ्री जेवण तुम्हाला कसं भेटेल? आता कसं प्रॉब्लेम आहे बघा, एक दोन मला अजून टिप्स पण द्यायच्या आहेत. तुम्ही जेव्हा पण इथे जेवायला जाल बफेटमध्ये वगैरे, तर आहे ना तुम्ही एक दोन, एक तर दुपारच्या स्लॉटमध्ये जा, किंवा आहे ना संध्याकाळचा जो 6:30 ते 7 असतो, तर तुम्हाला जवळजवळ 100 ते 150 रुपये एका माणसामागे तुमचे पैसे वाचतील. प्लस जर तुम्ही ॲपवरून बुकिंग करत असाल, जसं तुम्हाला इथे ना जायचं म्हटलं तर ऑलरेडी एक बुक करावं लागतं म्हणजे फोनद्वारे किंवा मग कशा पण एखादा ॲपद्वारे करतात. तर बार्बीक्यूचं जर ॲप असेल आणि तुम्ही त्याने जर बुक केलं तर तुम्हाला 3 जेवणानंतर चौथ्या जेवणामध्ये एक जेवण पूर्णपणे फ्री मिळणार आहे, म्हणजे जवळजवळ 800 ते 900 रुपयाचा फायदा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही टिप कशी वाटली मला नक्की सांगा. आमच्या अशासारख्या टिप्सला आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. त्याच्यानंतर आपण त्यांचा बघतोय ड्रिंक सेक्शन. ड्रिंक ॲक्च्युली दुपारच्या स्लॉटला ड्रिंक कॉम्प्लिमेंटरी असते, अदरवाईज ह्याचे 100 ते 150 रुपये चार्जेस असतात. आणि ह्यांचे ड्रिंक्स जे असतात मॉकटेल्स असं त्याला म्हणतात, एकदम सुंदर सुंदर आहेत. तुम्ही बघता त्यांची बनवायची पद्धतही आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे ड्रिंक्ससुद्धा मिळतात. चला मग आता आईस्क्रीम खाण्याची वेळ झालेली आहे. तर आमचं जेवण संपलेलं आहे, डेझर्ट्स आपण फोकस करत होतो. याच्या व्यतिरिक्त खूप असं डेझर्ट आहे, तुम्ही पान मसाला चूज केला आहे, त्याच्यामध्ये ते पानचे जे सगळे आहेत बेकन वगैरे सगळ्या कंटेंट टाकणार आहेत. आणि मस्त असा फ्लेवर येणार आहे त्याच्यामुळे टेक्स्चर वगैरे खूप छान वाटत आहे. तुलाच कसं होत आहे बघून पाहिजे. आणि काय असतं आपण बघूया काय काय आहे.